30 लाख रुपये खंडणी वसूल केली होती. तो गुन्हा मुरबाड पोलीस स्टेशनला दाखल झाल्यापासून हा गुन्हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर होता. मुरबाड मधील डॉक्टरचे अपहरण करून 30 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी 3 तरुण अटकेत. मुरबाड शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 30 लाख रुपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे समजते. जगदीश काशीनाथ बोटकुंडले वयवर्ष 33, रुपेश शिवाजी बोटकुंडले वयवर्ष 33, दिनेश भगवान केंबारी वयवर्ष 34, सर्व राहणार देवगाव अशी अटक केलेल्या तरुणांची नावे असल्याचे मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले. मुरबाड सारख्या छोट्याशा शहरात अशी घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सदर घटना 21 ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. मात्र गुंडांना घाबरून याबाबत तक्रार त्यांनी दिली नव्हती. 27 दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आली. 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 सुमारास डॉक्टर जितेंद्र आपल्या घरी स्कूटरवरून जात असताना रस्त्यात एका इसमाने त्यांना नावाने हाक मारली व लिफ्ट मागितली. त्यानंतर म्हसा रस्त्यावर त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. त्यांना 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी खंडणीसाठी फिरवत ठेवले, मारहाण केली. अखेर 30 लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नव्हता. फिर्यादीकडून देखील कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. अतिशय बारकाईने तपास करून फिर्यादीचा पेशा, त्यांच्या कामाचे स्वरूप, आर्थिक स्थिती याबाबत सविस्तर माहिती गोळा करून त्याचे सूक्ष्म विवेचन करून मोबाईल टॉवर लोकेशन मिळवून आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निश्चित करण्यात आला, असे पोलीस निरीक्षक प्रसाद यांनी सांगितले. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, निंबाळकर, तळेकर, सावंत, निचिते, माळी, सचिन उदमले, तांत्रिक अंमलदार दीपक गायकवाड, चालक शिरसाट यांनी परिश्रम घेतले. एकंदरीत डॉक्टर बेंडारे यांच्या अपहरणकर्ते जे आरोपी होते ते आपण अटक केलेले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्या यंत्रणेने काम केलं आहे? ऑक्टोबर 2022 मुरबाडचे ते डॉक्टर बेंडारी साहेब आहेत, त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्यांच्याकडून अपहरणकडून 3 ते 4 तासाच्या नाट्यामध्ये रात्री त्यांच्याकडून 30 लाख रुपये खंडणी वसूल केली होती. तो गुन्हा मुरबाड पोलीस स्टेशनला दाखल झाल्यापासून हा गुन्हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर होता आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करणार असल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचा क्लीव नव्हता, फिर्यादीकडून देखील काही सांगण्यात आलं नव्हतं किंवा त्यांच्या आरोपीचे वर्णन देखील आपल्याकडे नव्हतं. पण या दरम्यान आमची जी टीम आहे, आम्ही स्वतः होतो, त्यामध्ये सोनोने साहेब असतील, तळेकर साहेब असतील, निंबाळकर साहेब असतील, निश्चित मेजर माळी आणि सचिन उदमले यांची टीम तयार केली आणि नित्य नियमानं ह्याच्यावर तपास करायची ठरवलं. आणि जे काही तांत्रिक बाबी आहेत, दम डाटा असेल, टावर लोकेशन असेल, गुगल लोकेशन असतील, याची जुळवणी करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान डॉक्टरांचं वर्तन, त्यांच्या संबंधात येणारे लोक आणि त्यांच्याबद्दल झालेलं वर्तन, त्यांची आर्थिक स्थिती, अनेक टप्प्यावर ह्या तपास झाला आणि भरपूर रेकॉर्डवरच्या आरोपींचा देखील तपास झाला आणि जवळपास 2.5 लाख मोबाईलचं फिल्टर करण्यात आलं. त्याच्यासाठी एक आम्ही स्वतंत्र ॲप पण घेतलं होतं फिल्टर करण्यासाठी. आणि एकंदरीत सतत तपास केल्यामुळे पोलिसांच्या हाताला क्लीव लागले. ज्या ज्या तांत्रिक बाबी होत्या त्या सर्व तांत्रिक बाबी जुळल्या. आरोपींचे लोकेशन त्या स्पॉटवर फिट झाले आणि खात्री झाली. आणि आमच्या गुप्त बातमीदारामार्फत देखील आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या आरोपी आम्ही निष्पन्न करण्यामध्ये यशस्वी झालो आणि काल आम्ही त्या आरोपींना उचललो. त्या आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे आणि या आरोपीला आणखी 3 आरोपी सुरुवातीला आम्ही अरेस्ट केले होते. त्याच्यानंतर आणखी 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. तर त्यांची कस्टडी घेतलेल्या 26 तारखेपर्यंत आमच्याकडे कस्टडी जमाली आहे. तर अशा प्रकारचा हा जो गुन्हा आहे की ज्याच्यामध्ये 0 क्ल्यू नव्हता, पण ह्या ज्या टीमने आणि जे सातत्यपूर्वक तपास केलेला आहे यामुळे अशा सहज गुन्हे ओपन होण्यासारखा हा गुन्हा नाही आहे. काळजी घेऊन हा गुन्हा केलेला होता, उघडकीस येणार नाही याचा गुन्हा काळजी घेऊन गुन्हा केलेला होता, तपासाला दिशा मिळणार नाही याची काळजी घेऊन गुन्हा केला होता. तर ह्या सर्व गोष्टीवर मात करून जे पोलिसांनी हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे, एक चॅलेंज होतं पोलिसांना आणि ते चॅलेंज पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मुरबाडकरामध्ये मुरबाड पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाचं खूप मोठं कौतुक होत आहे आणि समाधान देखील आहे की आता समाजामध्ये अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस कुठल्या आरोपीमध्ये उरलेलं नाही. कारण का मुरबाड पोलीस स्टेशन त्या पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या आरोपीपर्यंत पोहोचते या आतापर्यंत सर्व गुन्हे उघडकीस आलेल्या बाबीमध्ये निष्पन्न झालेले आहे. धन्यवाद. प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार, मुरबाड, ठाणे.